त्याची आठवण होते राजा भरताची, पण तप ती तलवार मावळ्यांचा जय घोष व बळी राजा जगावर म्हटलं की आठवण होते माझ्या शिवरायांची. अशा या राजाचा जन्म इसवी सन 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुण्यवान जिजामातेच्या पोटी एक शूर वीर पुत्र जन्माला आला, ज्याचं नाव होतं शिवाजी. शिवाजी हे नाव कधी उलट कर्माचा जीवाशी होत, जो हयात भर जीवाशी खेळला तो शिवाजी. शिलवान पुत्र जन्मण्यासाठी आईचं पुण्य लागतं, विद्वान पुत्र जन्मण्यासाठी बापाचं पुण्य लागतं, उदार होण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं, पण भाग्यवान होण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. आज आपलं सरकार जंगल बांधा म्हणून सांगत असतं, नव्हे नव्हे तर आमदार सुद्धा वाटप करतं, परंतु माझ्या राजानं 450 वर्षापूर्वी अंतर्गत संडा सरागड बांधले आहेत. ही आहे माझ्या राजाची दृष्टी. पुरंदर किल्ल्यावरील विहिरी आणि शेतकरे पाहून समजते पाणी आरवा पाणी जिरवा ही तर माझ्या राजाची योजना आहे. राजांचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभारासाठी एक अष्टप्रधान मंडळ निवडले होते, ज्यामध्ये प्रत्येक मंत्र्याला स्वतंत्र खाते वाटप होते. त्यामध्ये हेर खात्याचा मंत्री निवडण्याचा प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सवंगाड्यांना दूरवर जंगलात तलवारबाजी दानपट्टे घोडेस्वारी याचे प्रशिक्षण देत होते. त्यावेळी मुलांना लपून प्रशिक्षण देत होतं, म्हणून राजांनी त्या ठिकाणच्या उंच झाडावर एक पोरगा बसवला होता. त्याला सांगितलं की कोणी आलं की विशिष्ट पक्षाचा किंवा प्राण्याचा आवाज काढ. प्रशिक्षण सुरू असताना एक धिप्पाड तरुण ज्याचं नाव हिरोजी होतं तो आलेला दिसला. त्या झाडावरील पोरानं लगेचच मोराचा आवाज काढला. महाराजांना कळालं कोणीतरी येतंय की तलवारी दानपट्टे बाजूला ठेवून विटी दारू चुकी सुरू झाला. हिरोजी राजाजवळ आले तर काय राजे विटी दांडू घेत होते. हिरोजीने विचारले, राजे तलवारी कुठे आहे? त्यावर राजे चकित झाले, म्हणाले की तुला कसं कळलं रे की आम्ही इथे विटी दांडू नाही तर प्रशिक्षण देत होतो. त्यावर हिरोजी म्हणाला, राज तुमच्या मोराला सांगा मोर कधी उन्हाळ्यात ओरडत नाहीत, म्हणून हा हिरोजी पुढे हेर काजाचा प्रमुख केला. ही आहे माझ्या राजाची पारखी नजर. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य घडवलं ते मावळ्यांच्या सहकार्याने. मग ते घोरखिंड लढवणारे बाजी प्रभू देशपांडे असतील, तानाजी माणूसरे असतील, किंवा प्रसंगी वार सहन करणारा जीवा मारा असेल. एकदा काय झालं, राजांना दक्षिणेकडील मोहिमेवर जायचं होतं. स्वराज्याच्या राजधानीचं म्हणजे रायगडाचं किल्ला बांधणीचं काम सुरू होतं. म्हणून राजांनी जाताना ही जबाबदारी आपल्या हिरोजीकडे सोपवली व म्हणा राजे म्हणाले, हिरोजी आम्ही दक्षिणेस मोहीम आरंभिली असे, रायगडे निर्माणाची सर्व जबाबदारी आपणास दिलेली असे. जगदंब जगदंब जगदंब. राजे मोहिमे रायगडाचं काम सुरू होतं. रायगड किल्ला अर्धा बांधावयाचा झाला व दगड वाळू संपली तरी हिरोजींनी तो किल्ला पूर्ण केला. राजे मोहिमेहून परत आले, त्यावेळी राजांना तो किल्ला पूर्ण झालेला दिसला. त्यावेळी राजांना कळालं की हिरोजींनी आपली घरदार शेती विकून किल्ला पूर्ण केलाय. राजे हिरोजीला म्हणाले, हिरोजी तुला काय पाहिजे ते माग. त्यावर हिरोजी म्हणाला, राज रायरेश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीला माझं नाव करा, कारण ज्यावेळी आपण दर्शनाला याल आपल्या पदस्पर्शाने मला अभिषेक होईल. ही आहे स्वामीनिष्ठा. शिवजयंती का साजरी करायची? समाज सुधारण्यासाठी. शिवचरित्राचे विचार समाजामध्ये रुजवण्याची गरज आहे, म्हणून शिवजयंती साजरी करणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच म्हणतात शिवाजी द ग्रेट आर्किटेक्चर इन वर्ल्ड. म्हणूनच अशा महान राजाला माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा.